Is Taika alive? आता अडवी फेसबुक वरती लाइव व्हायला थोडासा उशीर झालेला आहे, तर एक आम्ही अशी चर्चा केली की आपल्या आजूबाजूला ज्या रेषा दिसतात ते रेषा खंड असतात आणि ती रेषा अमर्याद असते दोन्ही बाजूंना, आणि मुलांनी कागदाला आडवी उभी आणि तिरकी अशी रेषा घडी घालून आपल्याला दाखवलेली आहे. आता पुढे जाऊया. तुमच्या समोर पोस्ट कार्ड असेल किंवा दुसरं कुठलंही कार्ड किंवा कागद असेल तर त्याची लांबी आणि रुंदी दोन्ही मोजा. ज्यांच्याकडे पोस्ट कार्ड आहे त्यांनी पोस्ट कार्डाची लांबी रुंदी मोजा, ज्यांच्याकडे ते नाही आहे त्यांनी जे आहे त्याची मोजा. लांबी मोजली का? हो. किती आली? पंधरा. पंधरा आली. वर्धनची समृद्धीची किती आली? 15.9. आता तुम्ही पट्टी कुठे धरली आहे बघा बरं. तुम्हाला काही त्यांना दाखव याच्यामध्ये की पट्टी पट्टीचा जो शून्य असतो तो कुठे धरायचा असतो आपल्याला. पोस्ट कार्डाला पट्टीचा शून्य जो आहे तो पोस्ट कार्डाला टेकला पाहिजे. पट्टीची कड नाही टेकवायची, पट्टी वरचा शून्य टेकवायचा. तर किती आली लांबी बघा बरं. 15.9 येते. 15.9 येते. शून्य नीट टेकवल्यानंतर पण मी ऍक्च्युअली मोठा आहे ना पेपर. हा कागद आहे तुझ्याकडे. पोस्ट कार्डाची किती आहे? कोणाकडे पोस्ट कार्ड आहे का? नाही. माझ्याकडे. हा पूर्वाकडे आहे पोस्ट कार्ड. लेंथ आहे 14.5 सेंटीमीटर आणि ब्रेथ आहे 9.6 सेंटीमीटर. ओके, म्हणजे लांबी आली 14.5 पोस्ट कार्डाची आणि रुंदी आली 9.6. तर ती माझी आली 9.5. तर आपण जेव्हा कुठलंही मोजमाप करतो ना तेव्हा नेहमीच असं होतं की थोडासा फरक येतोच आणि तो येणार, ते बरोबर आहे. खूप जास्त फरक आला तर आपलं काहीतरी चुकलंय का बघायचं, पण किंचित फरक हा जेव्हा कोणी दोन माणसं मोजमाप करतात तेव्हा तो येतोच थोडासा फरक. ठीक आहे. आता तुम्ही एक आडवी रेषा काढा तुमच्या कागदावरती कुठल्याही मापाची, ती पट्टीने मोजा आणि तिला ए बी असं नाव द्या. कसार काढायचं कागदावरती पट्टीनी एक आडवी रेख काढायची आणि ती मोजायची, तिला ए बी असं नाव द्यायचं. आता रेषा म्हटलं तरी आपण रेषा खंड काढणार आहे बर का, जेव्हा आपण मोजतोय तेव्हा तिथे रेषा खंड लिहायला पाहिजे होतं. आता मी इथे एक रेषाखंड काढला. कागद स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला बरोबर आहे? स्क्रीनवर माझा रेषाखंड दिसला, त्याला मी ए बी असं नाव दिलं. म्हणजे एका बिंदूला ए नाव दिलं, दुसऱ्या बिंदूला बी नाव दिलं. आणि पट्टी ठेवताना ही जी शून्याची रेघ आहे ती शून्याची रेघ त्याच्याशी मॅच केली तर मग माझ्या रेषाखंडाची लांबी आली 7.8 सेंटीमीटर. ठीक आहे. पुढे जाऊया. आता तुम्हाला गृहपाठ जे देणार आहे याच्यामध्ये ते लिहून घ्यायचे. फेसबुकवर बघणाऱ्या मुलांनी पण गृहपाठ लिहून घ्यायचे.
की 6 सेंटीमीटर लांबीची एक उभी रेख काढा आणि तिला एक्स वाय असं नाव द्या. हा गृहपाठ लिहून घ्या तुम्ही. कागद पेन आहे ना? हा गृहपाठ लिहून घ्या. असे मध्ये मध्ये आपण बरेच गृहपाठ देणार आहे, ते सगळे लिहून घ्यायचे. दिसतंय तुम्हाला वाचायला का? 6 सेंटीमीटर लांबीची एक उभी रेषा काढा, तिला एक्स वाय नाव द्या. हो. उभा रेषा खंड काढा असं पाहिजे इथे पण. उभा रेषा खंड काढा असं लिहून घ्या. आपण बोली भाषेमध्ये सहज रेषा म्हणतो, त्यामुळे मीच लिहिताना पण रेषा लिहिलंय बर का. पण गणिताच्या भाषेमध्ये रेषाखंडाला रेषाखंडच म्हणायचं. आता पुढे जाऊया. आता तुमच्याकडे काडेपेटीच्या काड्या असतील. हो. तर काडेपेटीच्या दोन काड्या जर का आपण अशा एकाला एक चिकटवल्या असतील आणि मग आपण त्या अशा फिरवत असू, तर ही एक काडी एका टोकाला ती चिकटलेली आहे दुसऱ्या काडीला आणि इकडून ती अशी फिरते आहे. तर ही काडी फिरली किती ते मोजणं म्हणजे या दोन काड्यांमधला कोण मोजणं. हा. आणि जिथून आपण ही काडी फिरवतोय ना त्या बिंदूपाशी हा कोण तयार होतो. या जोडलेल्या बिंदूपाशी हा कोण तयार होतोय आणि हा कोण आपल्याला सांगतोय की ही किती फिरली आहे काडी. आता आपण काडीची पूर्ण फेरी ह्या स्क्रीन वरती बघूया. आता सगळ्यांना स्क्रीन दिसतोय ना, स्क्रीन वर बघा. प्रदक्षिणा इथे पण एक आलंय बर का. प्रदक्षिणा लिहायचंय आपल्याला तिथे. पूर्ण फेरीची प्रदक्षिणा बघूया आपण. या दोन काड्या बघा, दिसतायत स्क्रीन वर एकाला एक चिकटवलेल्या. आता पहिली काडी वरची काडी थोडीशी फिरली डावीकडे, मग अजून फिरून सरळ झाली उभी, मग अजून फिरली, अजून फिरली, विरुद्ध बाजूला गेली, अजून फिरली, आणखी फिरली, आणखी फिरली आणि परत पहिल्या जागी आली. अशी जेव्हा अख्खी एक फेरी त्याची पूर्ण होते इथून इथे आणि ही काडी परत इथे येते, तेव्हा त्याला पूर्ण गोलाचा कोन म्हणजे 360 अंशाचा कोन असं म्हणतात. हा 360 अंशाचा कोन झाला अख्खी फेरी मारून परत आल्यावरती. मग जर अख्खी फेरी म्हणजे 360 अंशाचा कोन असेल, तर अर्धी फेरी म्हणजे हे असं जर उभं राहिलं 180, तर हा किती अंशाचा कोन असणार आहे? 180 अंशाचा कोन आहे बरोबर. त्याला सरळ कोन असं म्हणतात. आता तुम्ही ठेवा बरं तुमच्या काड्या सरळ कोन करून. तुमच्या समोर काड्या आहेत ना काडेपेटीच्या, त्या ठेवा सरळ कोन करून. हो. आता हा सरळ कोन जर 180 अंशाचा आहे, सरळ कोन 180 अंशाचा आहे, तर हा काटकोन किती अंशाचा आहे? 90 180 अर्धा म्हणजे काटकोन 90 अंशाचा बरोबर. हो. आता तुमच्याकडच्या कागदावरती जर मी तुम्हाला सांगितलं 1 0 अंशाचा कोन काढा, तर कसा काढणार? दाखवते बर का. असा काढणार 0 अंशाचा कोन म्हणजे कुठलाही हे नाहीये त्याला. हा. मग काटकोन असा दाखवणार, मांडायला सांगितलं आता काड्या घेऊन. हा टीचर. सरळ कोन म्हणजे असा दाखवणार. हो. स्क्रीन वर पण दिसतोय आणि मी पण दाखवते, दोन्ही बघा. हा. आता मी काय केलंय, काटकोन बनवलेत. स्क्रीन वरती बघा, एक काटकोन बनवलाय तो काडेपेटीच्या काड्यांचा बनवलाय आणि दुसरा बनवलाय तो फराट्याच्या काड्यांचा बनवलाय
आणि तिसरा पण खराट्याच्या काड्यांचा आहे, त्याच्यात एक काडी लहान एक मोठी आहे. या तीन पैकी कोणता कोण सगळ्यात जास्त मापाचा आहे? बरोबर, मधला. सगळे जास्त मापाचा कोण कुठला आहे? मधला. सगळे सेम मापाचे. सगळे एकसारखे. म्हणते सगळे एकसारखे आहेत. आणि वर्धन प्रणव म्हणतात की मधला कोण मोठा आहे. आता लक्षात काय घ्यायचा मुद्दा आहे? लक्षात घ्यायचा मुद्दा असा आहे की कोण म्हणजे आपण हे किती फिरवलं. हा, किती फिरवलं म्हणजे कोण. हे किती फाकल्या आहेत काड्या एकमेकांपासनं, या काड्या एकमेकांपासनं किती दूर गेले आहेत, किती फाकले आहेत इथे, म्हणजे कोण आहे, रोटेशन किती आहे. मग हा पहिला कोण काड्यांचा दिसणारा, दुसरा यांच्यातलं रोटेशन किती आहे दोन्हीतलं. हा, म्हणजे तिन्ही आकृत्यांमध्ये रोटेशन सारखंच आहे. प्रणव, मी तुला म्यूट करते कारण तुझ्या इथन आवाज येतोय जास्ती. आता आपण त्याला ऑपोजिट डायरेक्शन मध्ये केलं तर ते असं वेगळं होणार. हा, पण रोटेशन तिन्हीतलं सारखंच आहे. किती फाकलंय ते सारखंच आहे, त्यामुळे हे तिन्ही कोण सारख्याच मापाचे आहेत. हा, म्हणजे कोणाच्या काड्या किती लहान मोठ्या आहेत याच्यावरती नाही कोणाचं माप अवलंबून, तिन्ही कोण सारख्याच मापाचे आहेत काड्या मोठ्या असल्या तरी. आता तुम्ही एक काम करा की तुमच्या काड्यापेटीच्या काड्यांनी 0 ते 90 अंशाच्या मधला एक कोण दाखवा मला. 0 ते 90 च्या मधला. कोणी 30 चा बनवला तुमचा. आता तुम्ही बनवलेला ह्याच्यातला कुठल्या सारखा तरी दिसत असेल बघा. फेसबुक वरच्या मुलांसाठी आहे, जे फेसबुक वरती आहेत त्यांचे केलेले कोण मला बघायला नाही मिळवते, पण त्यांचा कोण ह्याच्यापैकी कशासारखा तरी दिसत असणार आहे. तर हे सगळे जे आहेत 90 पेक्षा छोटे त्यांना आपण लघु कोण असं म्हणतो. आता तुम्ही 90 आणि 180 मधला कोण तयार करा. बरं, लघु कोण म्हणजे अक्यूट अँगल ना. करेक्ट, लघु कोण म्हणजे अक्यूट अँगल. आता 90 आणि 180 मधला कोण तयार करा. बरं, 10 डिग्री. हा, तर असा दिसत असेल, असा दिसत असेल. स्क्रीनवर बघा कसे कसे दिसतायत. असा दिसत असेल. याच्यापैकी कसा तरी तुमचा एक कोण दिसत असेल प्रत्येकाचा. अगदी हा एवढा जरी केला मी, म्हणजे 180 खूप जवळ जाणारा, तरी पण तो सुद्धा विशाल कोण आहे. या सगळ्यांना विशाल कोण म्हणजे ऑब्ट्यूस अँगल म्हणतो आपण. आता आपण जेव्हा व्यायाम प्रकार करतो की नाही, तेव्हा पण वेगवेगळे कोण आपल्या शरीरामध्ये तयार होतात. आपले हात पाय वेगवेगळ्या प्रकारचे कोण तयार होतात. तर आता तुमच्या भोवती कोणते कोणते कोण दिसत आहेत ते बघायचं. तुमचा टेबलाचा कोपरा तिथे कोणता कोण आहे? 90 कोपरा तिथे कोणता कोण आहे? 90. आपल्या स्वयंपाकघरात एक चिमटा असतो की त्याला सांडशी किंवा पक्कड पण म्हणतात वेगवेगळ्या भागामध्ये, त्याच्यामध्ये कोणता कोण असतो? बरं, लघु कोण. लघु असतो आपण त्याला फिरवत असं तो येईल समोर. लघु कोण असतो तिथे. हँगर असतो ना, हँगर. हँगर पाहिलाय आपण, शर्ट अडकवतो त्याच्यावर. त्या हँगर मध्ये कुठले कोण असतात? लघु कोण. जो बघितला त्याचा 60 होता. लघु कोण कुठे असतात हँगर मध्ये? कोपऱ्यांना, खालच्या कोपऱ्यांना. लघु कोण खालच्या कोपऱ्यांना असतात. आणि वरती काय असतं? विशाल कोण असतो वरती. बरोबर. कोणी आता समोर बसलेलं असेल त्यांच्या घराला जर उतरतं छप्पर असेल तर तिथे पण त्यांना एक कोण दिसत असेल. उतरतं छप्पर असेल तर आहे का कोणाकडे उतरतं छप्पर? बघा बरं कुठला कोण दिसतोय.
कुठला कोण दिसतो? लघुकोन. घसरगुंडी मध्ये कुठला कोण दिसतो? लघुकोन. लघुकोन. आता हा गृहपाठ लिहून घ्यायचा आहे की तुमचे हात पाय शरीर वापरून व्यायाम करताना आपण जसे योगा करताना करतो तेव्हा किती प्रकारे आपल्याला लघुकोन, काटकोन, विशालकोन तयार करता येतात ते लिहून घ्या. आपलं शरीर वापरून, हात पाय आणि शरीर वापरून किती प्रकारे आपण हे कोण तयार करू शकू? लघुकोन, काटकोन, विशालकोन. ते करायचं, ते सगळं शोधायचं आणि आपले आई बाबा, मित्र मैत्रिणी, ताई दादा कोणाला तरी करून दाखवायचं किंवा शिक्षक जवळ राहत असतील तर शिक्षकांना करून दाखवायचं. फक्त घरा बाहेरच्या कोणालाही भेटताना मास्क आणि अंतर या दोन गोष्टी विसरायच्या नाहीत. घेतला लिहून? नाही. चला का गृहपाठ लिहून फेसबुक वरती समोर बघणारी मुलं लिहितात का नाही लिहून घ्या. आपण नंतर ग्रुप करणार आहोत आणि सगळ्यांनी त्या ग्रुप वरती पाठवायचा आहे आपला गृहपाठ. व्हॉट्सअप ग्रुप का ते ठरवूया. ओके पुढे जाऊया. हो. आता हे कोणते कोण आहेत सांगा बरं मला. हा कोणता कोण आहे? शून्य डिग्री. शून्य. हा लघु कोण आपल्याला माहिती नाही आपण मोजलाय का? लघु कोण. अक्यूट अँगल. लघु कोण. अँगल. हा आता कुठे आहे? राईट अँगल. काटकोन. राईट अँगल. ऑब्ट्यूज अँगल. अँगल किंवा विशाल कोण. आता आलेख कागदावरती तुम्ही स्वतः काढायचा आहे. एक काटकोन काढायचा, एक लघुकोन काढायचा. आलेख कागद नसेल, ग्राफ पेपर नसेल तर साधा कागद घ्या. ग्राफ पेपर असला तर ग्राफ पेपर वर काढा. एक काटकोन, एक लघुकोन, एक विशाल कोन, एक सरळ कोन आणि एक शून्य कोन. म्हणजे माझ्याकडे पेपर नाही, माझ्याकडे त्याची बुक आहे तर मी बुक मध्ये काढलं तर चालेल? चालतंय.
त्यांचं झालंय काढून त्यांनी कॅमेऱ्यात दाखवा बरं मला काय काढलंय ते. कॅमेऱ्याच्या जवळ धर विहान म्हणजे दिसेल मला. नाही ग्राफ बुक म्हणजे अशी सुद्धा चालेल, स्क्वेअर वाली का अशी वेगळी वाली कशी पण चालेल. एकच मिनिट मला थोडं काहीतरी नीट करू दे. हा यस व्हेरी गुड. जुई छान काढलाय. हा मी डिस्कस करून ठेवणार. काढला का समृद्धीनी? काढलाय. मनस्वीनी काढलाय. मनस्वी थोडं जवळ धरून दाखव ना कॅमेऱ्याच्या मला, म्हणजे नीट दिसेल. हा बरोबर, व्हेरी गुड. पुढे जाऊया. ताई हा माझा भाऊ आहे, त्यांनी पण काढलाय, त्याचा कॅमेरा ऑन होत नाहीये म्हणून मग तो. दोघांच बघते. हा छान काढलाय, छान काढलाय. विहाननी पण छान. विहान आपल्याला ना त्रिकोण नव्हता काढायचा, फक्त कोण काढायचा होता. विहान नाहीये. विहानच्या अकाउंट वर कोण आहे? तुझं नाव काय आहे? मी. हा विहानच आहे. विहानच आहे. विहान आपल्याला त्रिकोण नव्हता काढायचा, हे बघ आता स्क्रीन असंच काढलं. फक्त कोण काढायचे? हा तू त्रिकोण काढला की एक काटकोन काढला, एक लघुकोन काढला, एक विशाल कोण काढला, असे काढले का? पूर्वाचा पण काढलेला दिसतोय. हो एक सरळ कोण काढला. आणि बघा सरळ कोणामध्ये काय होतं की सरळ कोणामध्ये आपला बिंदू कुठला आहे रोटेशनचा तो दिसत नाही. म्हणजे हा शिरोबिंदू इथे दिसतो, इथे दिसतो, तसा इथे दिसत नाही, म्हणून तिथे एक अशी छोटीशी रेघ मारतात, तो बिंदू म्हणून दाखवतात. खरं बिंदू हा अगदी छोटा म्हणजे न दिसणारा असा पाहिजे, पण आपल्याला तो कळला तर पाहिजे की इथल्या बिंदू बद्दल बोलतोय, म्हणून आपण तो थोडा मोठा काढतो. आणि हा शून्य कोण ज्याला दोन्हीला किरणांना बाण आहेत, दोन्ही किरण आपण बघितलं की एकाच मापाचे असले पाहिजे तसं काही नाही, किरण लहान मोठे चालतात. आणि जेव्हा तुम्ही कोण काढता तेव्हा कोणांच्या टोकांना बाण काढलेत का सगळ्यांनी ते दाखवा बरं. सगळ्यांनी बाण काढलेत ना, नसले काढले तर लक्षात ठेवायचं कोणाच्या टोकांना नेहमी बाण दाखवायचे. व्हेरी गुड. आता तुम्ही कागदाचं वर्तुळ घ्या. एक ठेवलाय का कापून कागदाचं वर्तुळ? म्हणजे कागदाचा गोल सर्कल असेल ना, तर एखादी ताटली किंवा बशी घ्या, कागदावरती गोल काढा आणि तो कात्रीने कापून घ्या. मी थांबते. फेसबुक वरती बघणाऱ्या मुलांनी पण हे करा की एक गोल काढा कागदावर, पास असेल कुठला पेपरवर, नाहीतर एखादी बशी घेऊन काढलात तरी चालेल. कुठला पेपर वर? आता ओरिगामी आणि कुठलाही कुठलाही घ्या. वर्तमानपत्राचा कागद असला तो घेतला तरी चालेल, कोरा कागद असला तो घेतला तरी चालेल, क्राफ्ट पेपर असला तर तो घेतला तरी चालेल, कुठलाही घ्या. एक गोल कापून घ्या सगळ्यांनी, तोवर थांबणार आहे मी. Thank you.
झाला काढून झाला काय साईरामचा गोल झाला का कापून मनस्वी वियान छान झालाय सगळ्यांचा आणि मनस्वीचा भाऊ त्याचा पण छान झालाय साईराम तुझा झाला का गुड गुड आता पुढे जाऊया हा आता हा असा गोल तुम्ही कापलाय तर त्याच आपल्याला अर्ध वर्तुळ हवाय कापून कस करणार दुमडणार आणि कापणार मध्ये हाफ करायचा हा करा दुमडून तो आपल्याला कापायचा आहे फेसबुक वरती जी मुलं बघतायत ना त्यांनी पण आपल्या वर्तुळाला घडी घालायची आणि दोन गोल करून घ्यायचे आणि असं पेपर वर असलं तर त्याच्या भोवती त्याचं मध्य काढायला आपल्याला ते असं ते साईडला असं एक हे काढायला लागतं रे स्क्वेअर कशाचा मध्य काढायला एका गोल हा गोल आहे तर पेपर वर काढलाय आपण तर त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे तर आपण त्याच्या भोवती असं एक लागून एक स्क्वेअर काढू शकतो आणि मग डायगोनल लाईन्स काढून आपल्याला त्याचा मध्य भेटू शकतो बरोबर पण आता आपल्याला फक्त अर्धगोलच हवाय झालं झालं आता काय करायचंय बघा हा कि त्या अर्धगोलामध्ये अशा परिघापर्यंत दोन रेघा काढायच्यात आता केंद्रबिंदू कसा शोधणार तुम्ही त्याचा अर्धगोलाचा परत एक घडी घालून मध्यबिंदू शोधणार बरोबर आणि त्या मध्यबिंदू पासन परिघापर्यंत चित्रात दिसतायत बघा स्क्रीन वरती तशा दोन रेघा काढायच्या पण आपल्याला बरोबर रेघा काढायला पण एक फोल्ड मारायला लागणार असं साईडला फोल्ड मार किंवा पट्टी निकाण पट्टी पेन्सिल वापरून रेघा काढल्या तरी चालणार आहे फोल्ड मारला तरी चालणार आहे दोन्ही पद्धतीने करता येईल करेक्ट आता ते जे कोन तयार झाले ना तिथे तीन कोन तयार झालेले दिसतात का ए बी आणि सी हो हे वेगवेगळ्या मापाचे व्हायला पाहिजेत बर का झालेच असतील वेगवेगळ्या मापाचे तुम्ही अगदी सारखे केले नसणारे तर हे आपल्याला कापून घ्यायचे तीन कोन वेगवेगळे हे कापून घ्या त्यांना नाव द्या ए बी आणि सी चालू
ए बी आणि सी अशी नावं द्या त्या कोणांना आणि त्यांना कापून घ्या तीन वेगवेगळे. बरोबर करेक्ट. आता ए अधिक बी अधिक सी किती असणार बरोबर? 180. 180 का बरं? 180 का बरं? 180 कारण पूर्ण सर्कलचं 360 असतं आणि त्याचा हाफ 180 असतो. सर्कलचं 360 आपण अर्ध गोल घेतला होता म्हणजे ते 180 180. आता उरलेला जो अर्धवर्तुळ आहे त्याच्यापासून पण एक्स वाय झेड असे काढायचे तीन कोन, पण ते तिन्ही कोन एक्स वाय आणि झेड एकदम वेगवेगळ्या मापाचे असले पाहिजेत बर का? सारखे सारखे नको व्हायला, ते वेगवेगळे व्हायला पाहिजेत. एक्स वाय आणि झेड हे तिन्ही कोन. वेगळ्या मापाचे तीन कोन करून घ्या एक्स वाय झेड. कापायचे आहेत ना ते? हो कापायचे. त्याच्यावर नाव पण लिहायची एक्स वाय आणि झेड. आणि हे जे तुम्ही आता ए बी सी एक्स वाय झेड कोण सगळे बनवलेत ना, हे आपल्याला ठेवायचेत बर का? पुढच्या सत्रात पण लागणार आहेत आपल्याला ऍक्टिव्हिटी करायला. आपण या आज जे करतोय ते सांभाळून ठेवा पुढच्या रविवारसाठी पण. नाव दिली एक्स वाय झेड, जाऊया पुढे. झालं सगळ्यांचं? फेसबुक वरती बघणाऱ्या मुलांचं पण झालं असेल मला वाटतं आता ना. एक्स वाय झेड अशी नावं देऊन म्हणजे आपण आधी एका अर्धगोलामधून तीन कोन काढले ए बी सी. ए अधिक बी अधिक सी 180 असणार असं आपण म्हणलं. आणि दुसऱ्या अर्धगोलामधून एक्स वाय झेड काढले तर एक्स अधिक वाय अधिक झेड किती असणार? 180. व्हेरी गुड. हा आता आपल्याला बघायचंय की कोन मापक आणि कोन मोजायचा कसा. तर आपल्याला माहितीये की या शिरोबिंदूपाशी जोडलेल्या ज्या दोन रेषा आहेत त्या किती फाकल्या आहेत हे आपण मोजणार आहे कोन मापकाने. हा तर कोन मापक ठेवत असताना नेहमी त्याचा जो केंद्र बिंदू आहे तो आपल्या कोनाच्या शिरोबिंदूवर असला पाहिजे. बरोबर. आणि कोणाची एक बाजू जी आहे त्याच्यावरती आपला कोन मापक बरोबर बसलेला असला पाहिजे. आता आधी स्क्रीनवर बघा. हा मी काय सांगते नंतर मी तुम्हाला मोजायला सांगणार आहे, आधी नीट बघून समजून घ्या. आता हा असा आपण कोन मापक ठेवला. म्हणजे हा माझा कोन आहे काळ्या बाण असलेल्या दोन रेषांचा, त्याच्यावर मी कोन मापक ठेवला. ठेवताना हा जो केंद्र बिंदू आहे हा बरोबर त्याच्या सेंटरवर ठेवला. कोनमापकाचा केंद्र जो आहे तो शिरोबिंदूवर ठेवला कोनाच्या. आणि ही जी रेष आहे सरळ ही बरोबर याला मॅच झाली पाहिजे शून्याची रेष. हा आता आपण काय बघतोय की आडव्या रेघेपासून उभी रेघ जी आहे ती किती फाकली आहे ते मोजायचं आहे आपल्याला. हा तर आता हा लाल बाण आपला धरला आपण इथून आपण मोजतो तर तो लाल बाण आता बघा बरं शून्यापासून 10 अंश वरती गेला. शून्यापासून तो 10 अंश वरती गेला. अजून 10 अंश म्हणजे 20 चा आकडा दिसतोय कोनमापकावर. अजून 10 अंश म्हणजे 30, 40, 50, 60, 70 80 आणि 90. मग 90 ची रेष ही माझ्या त्या बाणाशी मॅच होणार आहे. म्हणजे हे जे कोन मापकामध्ये आपण रोटेशन बघितलं किती फाकली आहे ही रेघ याच्यापासून ते बघितलं ते म्हणजे आपला 90 अंशाचा कोन झाला. म्हणजे पहिलं असतं की कोन मापक ठेवायचा कसा. हा दुसरं बघायचं की याच्यावर आकडे आत एका गोलामध्ये आकडे आहेत आणि त्याच्या बाहेर एका गोलामध्ये आकडे आहेत. तर आपल्याला हे बघायचं आहे की
कुठले आकडे मोजायचे बरं, मी इथून जर मोजतीये तर मला इथे शून्यापासून सुरुवात केली पाहिजे ना, 180 पासून सुरुवात करून नाही चालणार. मग 0, 10, 20, 30 करत 90 आले. हा पुढचं बघूया. आता बघा, असा जर माझा कोन असेल काढलेला, नेहमी कोन असा पाया आडवा ठेवूनच काढलेला असेल असं नाही ना, फिरवलेला पण असतो. तर आता मला काय बघायचंय की ए बी हा किरण आहे माझा, हा ए सी या किरणापासून किती फिरलाय. त्यामुळे कोनमापक केंद्र नेहमी या शिरोबिंदूवर. मग शून्याची रेघ जी आहे ती ए सी वरती, कारण मी ए सी पासून फिरवणार आहे ए बी ला. आणि मग इथून मी 10, 20, 30, 40 हे स्केल आतल्या बाजूचं जे आहे ते मोजत हा माझा 90° कोन झाला. समजतंय? हो हो. हा आता एकदा आपलं ठरलं ना की मी कोणता कोण कोणता किरण स्थिर ठेवणार आहे आणि कोणता फिरवणार आहे. आता इथे बघा बरं स्क्रीनवरती आता जे दिसतंय, तर मी असं ठरवलंय की मी क्यूपी हा किरण स्थिर ठेवणार आहे आणि क्यू आर हा त्याच्यापासून फिरलाय असं धरणार आहे. त्यामुळे मग मला आत्ता आकडे मोजताना हे बाहेरचं जे स्केल आहे 10, 20, 30, 40 आकडे नेहमी 10 सुरू होणार आहेत. म्हणजे 0, 1, 2 असे 10, 20, 30, 40 असे. हा हे बघायचं. कोनमापक ठेवणार कसा हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता तुम्ही एक काम करा की ही आत्ता जी मी ठेवून दाखवलेली कोनमापक आहेत त्याची माप आधी किती आहेत ते मोजा आणि सांगा मला. 70. हा 70 आहे का? काय 110 आहे सांगा बरं. 70 अशी स्केल मोजली. हा असा मोजलाय कोण इकडून इकडे. तो 70° आहे. आता हा बघा बरं किती आहे. 60° आहे असा मोजला. हा किती आहे. 130° मोजला. हा उजवीकडनं मोजल्यामुळे. हा आता तुम्ही जे ए बी आणि सी कोण कापून ठेवलेत की नाही. ए बी आणि सी हे कोण तुम्ही गोलातून कापून ठेवलेत ना, तुमच्याकडे आहेत कापले, त्यांची माप मोजा बरं कोण मापत आणि. आता तुम्हाला समजलंय की कोण मापक ठेवायचं कसा, आकडे कुठले मोजायचे आणि किती कोण झाला हे बघायचं. तर ए बी आणि सी तिघांची माप मोजा आणि लिहा बहीत. मी आता आज एवढे पण आणायला उभा आहे. उभा नाही ना. झालं करून
हो दे आपण सगळ्यांचं होईपर्यंत थांबतोय. आणि ज्यांचे तिन्ही कोण मोजून झालेत ना त्यांनी आपल्या तीन कोणांची बेरीज किती येते बघा. ए अधिक बी अधिक सी झाली 180 बरोबर. अगदी बरोबर आली का थोडी एका दोन इकडे तिकडे आली आहे. नाही आपल्या कोणांची बेरीज एखाद दोन अंशांनी इकडे तिकडे येऊ शकते बर का. त्याच्यासाठी आकडे खाडाकोड करून ऍडजस्ट नाही करायचे. माझं थोडं हे पुढं मागं झालंय थोडं. चालतंय चालतंय तसंच येतं बरेचदा. आपण जेव्हा काम करतो ना तेव्हा मोजताना थोडस त्याला ह्युमन एरर असं म्हणतात. नाही बरोबर आला. हा तर काही लोकांचा अगदी बरोबर येईल काही लोकांचा इकडे तिकडे होईल. वर्धन तुझी बेरीज किती आली सांग. ताई हा ताई माझं 182 डिग्री आलं. 182 आलं बरोबर चालत. कोणाचं 182 आलं. ताई मनस्वी. मनस्वी हा ताई. ताई माझं किती आलं मनस्वीच्या भावाचं. 177 वर्धन. 178 वर्धन. पुन्हा मोजाल ना तेव्हा ते जास्ती जवळ येईल 180 च्या. 180 किती आलं. 180.6 ओके गुड. आता फेसबुक वरती बघणाऱ्या मुलांची पण झाली असेल बेरी. झाली तो 180 जवळ. ती मुलं पण लिहित आहेत बर का फेसबुक वरती त्यांचं किती उत्तर आलंय ते. आता हा गृहपाठ आपल्याला लिहून घ्यायचा आहे. फक्त आधी समजून घ्या गृहपाठ काय येते मग लिहून घ्या कि आपण कोण मोजायला कोण मापक वापरला. कोण मोजायसाठी आपण हा कोण मापक वापरला हा असा गोल आहे. तर आपण पट्टी वापरून कोण मोजू शकू का. अशी पट्टी वापरून मला एखादा कोण मोजता येईल का. नाही बघायचं करून बघायचं. पट्टीनी जर कोण मोजायला लागलं तर काय होतं ते बघायचं. कोण मापक गोल का असतो याचा विचार करायचा. आणि तुमचे आई बाबा ताई दादा किंवा जवळ राहणारे शिक्षक जे कोणी तुम्हाला मदत करत असतील त्यांना आपण मेंटर्स तुमचे असं म्हणतोय. तर त्या मेंटर्सच्या बरोबर या प्रश्नाची चर्चा करायची की पट्टीनी कोण मोजायला गेलं तर काय होतं आणि कोण मापक हा गोल कशासाठी तयार केलाय लोकांनी. याची चर्चा करायची. आता हा गृहपाठ तुम्ही लिहून घ्या. फेसबुक समोर बसलेल्या मुलांनी पण गृहपाठ लिहून घ्या. आणि शिक्षक जर जवळ राहत असतील तर त्यांना भेटताना म्हणजे आपल्या घराबाहेरच्या कोणालाही भेटताना मास्क आणि अंतर ठेवणं या गोष्टी विसरायच्या नाहीत. जरी आपल्या भागामध्ये कोरोना नसला तरी देखील कुटुंबाच्या बाहेरच्या लोकांना भेटताना मास्क लावायचाच आणि अंतर पण ठेवायचं. ठीक आहे लिहून घ्या गृहपाठ. आपला क्लास फक्त रविवारी
असणार का रोज हवाय का तुम्हाला? हो पण माझे वेगळे क्लास सुद्धा असतो. रोज शाळेचा असतो ना तुमचा क्लास? मी शाळा करतच नाही. बर, आपण टीचरच्या आत्ता नको करायला. आत्ता तरी आपला हा क्लास फक्त रविवारी असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. हो ठीक आहे. रविवारी 10 वाजता ठीक आहे. दहा ते साडे अकरा. झाला का लिहून गृहपाठ? हो हो झाला. चॅट बॉक्स मध्ये पण लिहिलाय दुर्गाताईंनी गृहपाठ. ताई हा, तुम्ही आम्हाला दर रविवारी नवीन लिंक पाठवणार का? तीच थांबा जरा, आपण आता पुढच्या रविवारी वेगळ्या कशावर तरी करूया, म्हणजे जास्त मुलांना येता येईल झूम मध्ये. आता कोण, आता आपण काडी मधले, काडेपेटीच्या काडी मधले किंवा रेषांमधले असे बघितले, पण कोण फक्त त्याच्यामध्येच असतात असं नाही. आता इथे ही दोन कार्ड आहेत, यांच्यामध्ये कुठला कोण झालाय? काटकोण. काटकोण ही सीडीचं कव्हर आहे, याच्यामध्ये कुठला कोण झाला? अक्यूट अँगल. अक्यूट अँगल लघु कोण, आणि हा विशाल कोण. ऑब्ट्यूस म्हणजे विशाल कोण. हा, आता हे काम करायचंय. आलेख कागद असेल तर आलेख कागदावर, नाहीतर साध्या कागदावर. एकमेकींना छेदणाऱ्या या अशा दोन रेषा काढायच्या. आणि किती कोण तयार झालेले दिसत आहेत ते सगळे कोण मोजायचे. जी मुलं फेसबुक वर बघतायत त्यांनी पण मोजा आणि आपलं उत्तर फेसबुक वरती लिहा. त्यांना नाव द्यायचे तिथे कोण आणलं तरी चांगलंच आहे. झालं मनस्वी, तुझे आकडे काय आले ते सांग मला. चार किती आले ते सांगते 2 मिनिट. मोजले ना? माझे सांग. मोजलेत सगळे? हा बियान सांग. माझे सगळे अँगल 60 आले. सगळे अँगल 60 आले. मी सांगू का मापकाची कुठली पट्टी बघितली एकदा चेक कर बरं. मी सांगू का?
थांब जरा, विहानचं बघूया आपण. विहान हा एक अँगल 60 आलाय, तर त्याच्या शेजारचा जो विशाल कोण दिसतोय की नाही, तो आकडा तुझा 90 पेक्षा मोठा आला पाहिजे. बघ बरं कुठल्या हा, म्हणजे आकडे 10, 20, 30 असे बघत जा, म्हणजे मग बरोबर स्केल मोजली जाईल. हा किती आले जेल तुझे, कुठले आले अँगल? मॅम माझे 112 आणि 72. ताई माझे पण लघुकोन आणि विशाल. अरे एकेकाला विचारणारे मी आकडे, जेल सांगते जेल. 130 डिग्रीचा विशाल कोण आणि 50 डिग्रीचा लघुकोन. 130 आणि 50. हा म्हणजे 50 चे 2 आणि 130 चे 2. जुई तुझे किती आले सांग? माझे 112 चे 2 आणि 72 चे 2. 112 चे 2 आणि 72 चे 2. माझे 120 चे 2 आणि 60 चे 2. 120 चे 2 आणि 60 चे 2. विहान तुला लक्षात आलं का काय गडबड झाली ते? हा फोन जर 60 चा असेल तर हा कितीचा असायला पाहिजे? 120 करेक्ट. कळलं ना कसं चुकलं होतं बघायला? गुड. आता पहा पुढे जाऊया आपण. आता मी जे काढलेत ना ते विहान सारखेच आहेत. माझा हा 60 अंशाचा आहे, हा 120 अंशाचा आहे, मग हा समोरचा परत 60 अंशाचा आहे, आणि हा 120 चा आहे. आता बघा, तुम्हाला माहितीये की हे या दोन कोनांची बेरीज ही एका रेषे इतकी म्हणजे 180 येणार आहे. त्यामुळे हा 60 असेल तर हा 120 आहे. आणि हे समोरासमोरचे कोण सारखे आलेत, 60 आणि 60, याला परस्पर विरुद्ध जोडीतले कोण म्हणतात, अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि हा 120 हा 120 हे पण व्हर्टिकली अपोजिट. आणि जे शेजार शेजारचे आहेत म्हणजे ज्यांचा एक किरण कॉमन आहे आणि दुसरा किरण हा सरळ रेषा आहे, विरुद्ध आहेत ते एकमेकांच्या, असे जे कोण आहेत त्यांची बेरीज 180 येणार. बरोबर, लिनियर. हे दिसलं आपल्याला, सरळ कोण हा 180 अंशाचा आहे. त्यामुळे जे रेषीय जोडीतले कोण आहे, एक बाजू वाटून घेतली आहे त्यांनी आणि दुसरी बाजू एकमेकींच्या विरुद्ध दिशेला आहे, त्यांची बेरीज 180 येणार आणि परस्पर विरुद्ध कोण त्यामुळे सारख्या मापाचे येणार. बरोबर. आता इथे बघा, तुम्हाला एक कोण दिला आहे 40 अंशाचा, तर बाकीचे सगळे कोण शोधा बरं किमती त्यांच्या. मॅम 140 40. हा लिहा वही मध्ये लिहा, आपलं उत्तर कधी पटकन मोठ्याने सांगायचं नाही, बाकीच्यांसाठी थांबायचं, विचार करायला वेळ मिळाला पाहिजे सगळ्यांना. वही मध्ये लिहायचं किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहिलं तरी चालेल, तुम्हाला मला सांगायचं असेल ना तर चॅट बॉक्स मध्ये लिहा, बाकी सगळ्यांना विचार करू दे. चॅट बॉक्स मध्ये लिहा उत्तर किंवा वही मध्ये लिहा. मुलं फेसबुक वर आहेत त्यांनी पण वही मध्ये लिहा किंवा फेसबुक वर लिहा. इथं दोन आहे असं आता प्रायव्हेटली पाठवायचं चॅट मध्ये, तर इथं दोन अशी नाव आहेत, को होस्ट आहे ती दुर्गाताई आहे. दुर्गाताई पण माझ्या बरोबरच तुमचा अभ्यास घेते. आता आपल्या बरोबर ना विवेक सर आहेत बर का, जे माझे पण सर आहेत. विवेक सर आहात ना तुम्ही? येस येस मी आहे इथे.
तर आता मुलांच्याकडे आता काड्या आहेत, काडेपेटीच्या कागद आहे गोल कापलेले त्यांनी आहेत, तर तुम्हाला त्यांना काही ऍक्टिव्हिटी विचारायची आहे का? असं करता येईल का की तीन झाडूचे काडी घेऊन एक त्रिकोण बनवा. आहेत ना कराट्याच्या काड्या आहेत ना तुमच्याकडे? तीन काड्या घ्या आणि एक त्रिकोण बनवा. हो बनवा. मग जोडायचं आहे का? काय त्या सगळ्यांना जोडायचं का कशानी? दोऱ्याने जोडायचं नाही, नुसतं मांडून बनवा. आता टेबलावर किंवा पाटीवर किंवा तुमच्याकडे क्लिपबोर्ड असेल पॅड असेल तर त्याच्यावरती. विवेक सर आहेत ना, हे आमच्या सगळ्यांचे पण सर आहेत बर का? आणि पुढची चर्चा जी आहे गीतात तुम्ही घ्या, म्हणजे ते तीन कोण त्या त्रिकोणामध्ये बसवायचं आणि मग त्याच काय पुढे करायचं ते घ्या. आता हा जसा तुम्ही कराट्याच्या काड्या वापरून बनवलाय ना, तर तुम्ही आता काय करा की तुमची जी ए बी आणि सी असे तीन कोण आहेत की नाही ते मांडा आणि त्या तीन कोणांच्या भोवती काड्या ठेवून तुमचा त्रिकोण बनवा. मला नाही समजलं, परत सांगू सांगते. समृद्धीचा काय प्रश्न आहे? समृद्धीने चॅट बॉक्स वर काय विचारलंय बघूया. समृद्धी कशाचं उत्तर 142 आलंय? तुमच्याकडे तीन कोण आहेत ना ए बी आणि सी मगाशी कापलेले, तर आता आपण काय करणार आहोत की दुर्गाताई मला देते ए बी आणि सी असे तीन कोण, पण ते तीन कोण त्रिकोणाचे कोण असतील अशा पद्धतीने ठेवा तुम्ही आणि त्याच्या बाजूला काड्या लावून त्रिकोण तयार करायचा. मी दाखवते कसा करायचा ते. हे बघा दिसतंय ना तुम्हाला? हे माझे मगाचे ए बी आणि सी असे तीन कोण आहे. हा तर मी आता काय करणार आहे की हा कोण हा माझ्या त्रिकोणाचा एक कोण आहे. हा कोण त्रिकोणाचा दुसरा कोण आहे आणि हा त्रिकोणाचा तिसरा कोण आहे.
असं मांडून मी त्याच्या भोवती खराट्याच्या काड्या मांडणार आहे. कोण आहेत ना यांना थोडं लहान करून घ्या म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. हा मला कोण वापरायचा आहे ए. हा तर मी हा गोल थोडा लहान करून घेते म्हणजे मला मांडायला सोपं जाईल ते त्रिकोण मांडायला. हा तर ए बी आणि सी हे तिन्हीचे कोणाचा वरचा गोल जो आहे तो थोडासा कापून मी त्याला लहान करून घेतलं. कोण लहान होत नाही. हा बरोबर. जरा स्पष्ट करा. हा म्हणजे कोणाचं माप कमी नाही झालं पण त्याचा पुढचा जो गोल असा मोठा होता त्याला मी थोडं लहान केलं. कोणाचं माप तेवढंच राहिलंय. हा माझा बी कोण आहे त्याचं माप तेवढंच राहिलंय. बरोबर. थँक्यू सर. आता बघा हे ए बी आणि सी हे माझे तीन जे कोण आहेत ते मला असे मांडायचे आहेत आणि त्याच्या भोवती कराट्याच्या काड्या अशा मांडायच्या आहेत की माझा त्रिकोण तयार झाला पाहिजे त्याच्याने. हा दिसतंय तुम्हाला मॅम हे असं करू शकतो का. नीट दिसत नाहीये जुई तुझं. आता दिसतंय का. एक मिनिट बघते. असा ए बी आणि सी लावून एक त्रिकोण झाला पाहिजे जुई बघू. हा बरोबर आहे. मुलं फेसबुक वरती पाहतायत ना त्यांनी त्यांच्या ह्याचा फोटो काढून दुर्गाताईकडे पाठवला तरी चालेल. त्यांच्याकडे नंबर आहे बघा एक फोन नंबर त्याच्यावर व्हॉट्सअप वरती फोटो पाठवा तुम्ही जे केलाय त्याचा. हा विहानचा बरोबर बसलाय त्रिकोण. आता मला सांगा ए बी आणि सी ची बेरीज किती आहे. 180. 180. 180 बरोबर. हे त्रिकोणाचे तीन कोण झालेत. आता एक्स वाय आणि झेड हे जे तुम्ही बनवलेत त्या एक्स वाय आणि झेडचा आपण त्रिकोण मांडा वेगळा. एक्स वाय आणि झेड हे तीन वेगळे मांडा आणि त्याचा पण त्रिकोण मांडा. नाहीतर आपण त्याच्या भोवती आता मॅट्रिक्स लावले तर मॅचस्टिक्स कमी पडतील. एकाला एक जोडून जोडून लावले तर चालेल. जोडूनच. मनस्वीचा त्रिकोण बरोबर झालाय तो ए बी सी चा दिसतोय. आता एक्स वाय झेड चा पण करा. एक्स वाय झेड चा पण मांडा त्रिकोण. मांडला का एक्स वाय झेड चा झाला का त्रिकोण. हा मग आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की ए बी आणि एक्स ए बी आणि एक्स असं घेऊन त्रिकोण करता येतोय का बघा.
कोणाकडून येतोय? दिसत आला का करता ए बी एक्स चा? हो तुमचा एक्स आणि सी सारख्या मापाचा आहे का बघा बरं, कोणाला आलाय तयार करता तिचा एक्स आणि सी सारख्या मापाचा आहे का पहा बरं आहे. मग आता एक्स जर सी इतकाच असेल तर वाय घेऊन बघ तू, ए बी आणि वाय चा करून बघ. माझ्या ए बी आणि एक्स आहे. हा ए बी आणि एक्स चा बनला. मग ज्यांचा ए बी आणि एक्स चा बनला त्यांचा एक्स आणि सी सारख्याच मापाचा असला पाहिजे. मग आता वेगळं बघा कॉम्बिनेशन, कुठलेही तीन कोण घ्या आणि बघा असं कुठल्याही तीन कोणांचा त्रिकोण बनतो का. एक्स बी आणि सी बघा, वाय ए आणि सी बघा, ए बी आणि झेड बघा, कुठल्याही तीन त्रिकोणांचा बनतोय का बघा. कुठल्याही कोणांचे बनतायत वाटत, म्हणजे तुम्ही सगळेच कोण सारखे बनवलेले दिसतायत. वेगवेगळ्या मापांचे पाहिजेत आपले. मॅम माझे अजून एक बनले सगळे कोण सारख्या मापांचे बनवलेले आहेत वाटत तुम्ही. नाही मॅम माझे वाय ए सी झाले. वाय ए सी झाले आणि आता मी तुम्हाला माझे कोण दाखवते बर का. म्हणजे मी जर का ए सी आणि एन, ए सी आणि झेड घेतले माझे, माझ्या याचे मी ए सी आणि झेड घेतले तर मला त्रिकोण बनवून दाखवा तुम्ही याचा. ही बाजू अशी ठेवली, सॉरी तर ही काडी इकडे येणार आहे आणि मग आता हा इथे जर मी बसवला सी तर बसतोय का. सी असा सी जर बसवला तर ही बाजू मला तिसरी करताच येत नाहीये पहा. म्हणजे माझ्याकडच्या ए सी आणि झेड नी काही त्रिकोण नाही बनवते. तुमचे सगळे जर सारख्याच मापाचे चुकून झाले असतील तर कुठल्याही तिन्हांनी बनणार. पण ए बी सी वेगवेगळ्या मापाचे घेतले. आता हा गृहपाठ करून बघा तुम्ही. ए बी सी वेगवेगळ्या मापाचे घ्या, एक्स वाय झेड पण वेगवेगळ्या मापाचे घ्या. आणि माझं एक्स ई झेड पण झालंय. आता झालंय हा, कारण की आपले त्रिकोण सगळे साधारण सारख्या मापाचे झाले.
आता गृहपाठ काय करायचा की एबीसी एकदम वेगवेगळ्या मापाचे घ्यायचे, एक्स वाय झेड पण एकदम वेगवेगळ्या मापांचे घ्यायचे. आणि किती बनतात ते पाहायचे, बनतात का, कुणाचे त्रिकोण बनतात आणि कुणाचे नाही बनत. आता माझा जसा माझा ए सी आणि झेडचा त्रिकोणच नव्हता बनत, तसं तुमचे कशाचे नाही बनत आणि कशाचे बनतात हे बघायचं. हा आपला गृहपाठ आहे. आता इथे दुर्गाताईने टाईप केला असेल गृहपाठ की वेगवेगळ्या मापांचे घ्यायचे, हे मात्र लक्षात ठेवा. जेव्हा गोलातून आपण कापतोय त्यांना तेव्हा या रेघा ज्या मारल्या दोन गोलामध्ये त्या सारख्या मापाच्या नाही घ्यायच्या. मी इथे तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये. हे जसे ए बी सी घेतले ना, आता याच्यामध्ये ए कोन छोटा आहे, सी थोडा मोठा आहे आणि बी आणखी मोठा आहे. हा तर हे तिन्ही अगदी वेगवेगळ्या मापांचे येतील अशा रेघा मारा. तसंच एक्स वाय झेडच पण करा आणि मग बघा कुठले कोन एकत्र केले की त्रिकोण होतात. ठीक आहे, आपण पुढच्या वेळेला त्याची चर्चा करूया. चालतंय ना. आणि ही आकृती काढून घ्या आणि तिथे लिहून ठेवा की ए बी आणि सी वेगवेगळ्या मापाचे झाले पाहिजे, सारख्या मापाच्या रेघा नाही मारायच्या. ताई पण ते आपल्याला वरचं थोडस ते कर्व येत मग ते कापायला लागणार थोडं आपल्याला. हा त्रिकोण बनवताना तो कर्व थोडा कापायचा. मगाशी मी चुकून असं म्हणत होते की कोण लहान करून घ्या, पण कोण नाही लहान होत, कोणाचं माप तेच राहतं. त्याचं जे पुढचा कर्व आहे तो आपण कमी करतोय, पण कोणाचं माप तेवढंच आहे. बरोबर. मग आजचं सेशन आवडलं का तुम्हाला? हो नक्की. पुढच्या वेळी यायचं. फेसबुक वरच्या मुलांनी पण सांगा त्यांना काय आवडलं काय नाही आवडलं. आणि पुढच्या वेळी आपण भेटूया 10 वाजता. आता बरोबर 11:30 झाले. ठीक आहे. आता तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर ते तुम्ही फेसबुक वर लिहू शकता किंवा तो जो फोन नंबर आहे तुमच्याकडे त्याच्यावरती पाठवू शकता. ओके. हो बाय बाय. थँक्यू व्हेरी मच. ओके. नाही, गृहपाठाला वेगळी वही करायची आहे का? गृहपाठाला वेगळी वही केली तर चांगलंच आहे, पण त्याच्यासाठी नवीन वही विकत आणायला जायचं कारण नाहीये. असेल त्याच्यात एक वेगळ्या वहीत सगळं केलं तरी चालेल. ओके थँक्यू. बंद करू मीटिंग. थँक्यू ताई. थँक्यू थँक्यू. बाय 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 बाय. मजा आली मला पण. बाय 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 बाय. थँक यू दुर्गाताई.